केशवा मजला तुझा नामाचा गोडवा. नामाचा गोडवा तुझा नामाचा गोडवा. हे केशवा मजला तुझा नामाचा गोडवा. विहिरीच्या कामाला कोणी भेटलं का नाही? भेटी चंद्याला सांग. तुझी सावळी मूर्त देवा. तुझ्या कृपेचा द्यावा ठेवा. वेळोवेळी संकटातून तारीशी या जीवा. केशवा मजला तुझ्या नामाचा गोडवा. केशवा मजला तुझ्या नामाचा गोडवा. नामाचा गोडवा तुझ्या नामाचा गोडवा. ए केशवा मजला तुझ्या नामाचा गोडवा. हे केशवा मजला तुझ्या नामाचा गोडवा. बोला पुंडलिक वरदे. श्री ज्ञानदेव. पंढरीनाथ महाराज की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. लालू महाराज की जय. झालं संपलं भजन. जा आपल्या घरी आणि झोपा. मला पण झोप. देवाला नमस्कार कर. जा देव. जा गाय. देवा यांना माफ कर. तुला बी जागवत्यात आणि मला बी. आरती घेऊन येते मी. घ्या. हे बघ, एकेचा देव जागा होईल पर योगडी जागा होणं अवघड आहे. ओ महाराज जागा वाजरा. घ्या. देवा माझ्या पोराला नीट बुद्धी दे रे बाबा. गोजाती अगं काय मागते सेवाकडे एवढं? तुझा लाला सुखात आणि आरामात राहा एवढंच ना. काळजी करू नको. ते बघ आरामातच आहे ते. झालं त्याच काम. देवा माझ्या लेकराला असा सुखात ठेव बघ. तथा असतो. देवळा सकट देव पाहू. काय गोजा का तो जागावा. त्याला काहीतरी कामधंदा मिळावा म्हणून नवस करायचा का हे असो झोपाव म्हणून. अहो त्याला कामधंदा नाही म्हणून झोपतो ना तो. त्याला काम कोण देते? आता तुम्ही एवढ्या हिरी खाल्ल्या. हा जे नाही नाही म्हणतात त्याला दहा दहा मस्का मारतात. पाठव मग त्याला. त्याला लावून टाकू का आम्हाला? काय हिरीच काम आणि याला अहो जमेल का? ते तसलं दगडीठांचं काम आहे. ह्यू असता झोपरा. अकुराच्या पायावर त्यांनी घमेल टाकलं तर तो व्हायचा आधू. तो जायचा पानाच्या भावात. ह्याचं वाचाल 3-13. तुम्हाला व्हायचं 14 वर्षाचा वनवास आणि आम्हाला 15 वर्षाचा फास. शुभ बोल शुभ बोल. जा घरी टीव्ही बघत वाच सिनेमा बघ. ए शानवकुळे भावाने. लाल्या लाल्या उठ ना. ए लाल्या उठ ना. ए लेकर उठ ना. काय झालं झोपू का नको?
उठला 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 अरे उठ ना लोक नाव ठेवतात बघ उठ म्हणून उठायचं अरे खरंच उठला की ठेव दे नाव मला नका अरे बाटील हिरीवर कामावर ठेवतात येडी का खुळी तू दगड धोंडेचं काम जमल का तुला यावयात अरे मुर्दे मला नाही तुला उठ चल बाटील ओ बाटील ओ बाटील तुम्ही कामाला नेताय नाही मी येतो पण मी फुकट जागत नाही रोख काम चोख दाम लय कष्टाळू झोपत का असतोस जागे राहून काय करू ह्याचा तोबड त्याचा तोबड बघू हे बघा काम असेल तर जागायचं नाही तर जायची तर आणून किती अहो गुरुजी मी फक्त झोपत नसतो मी देवाचं ध्यान लावतो मला सांगा तुम्ही जागेपणी कोणाला देव दिसलाय का मोठे मोठे संत महात्मे त्यांना पण स्वप्नात देव दिसला म्हणून मी जाऊ दे ना तुम्हाला नाही करणार उद्या 10 वाजता म्हणजे घंटा वाजच्यात येतो 10 म्हणजे 10 जाऊन झोपा आय वाजव मला झोपू दे सकाळ उठायचा झोपू देना बाप जागू देना नरपती सगळं गाव मामाच एक नाही कामाचं ऐ लाला अरे तू खरंच कामावर निघालास की काय मायला म्हणजे पैस हारलो म्हणायची मी पण तुला खरं सांगू का तुला नाही जमणार ती लावतो का पन्नासाची पैस ए रतन खत्र्या आईला बापानं घरावर चढवलेली कौलं पण विकशील तू जाऊ दे मला तसं नव आता आमचं कसं मसुरू सोडली का बसलो बांधावर ऑफिसर सारखं हो ऑफिसर ती बघा तुमची मॅडम दुसऱ्याच्या हाफीचा चिरले ती बघा हल्लो मायला रेडकू मी आलो लवकर एक दिवशी पाहिजे बाई जागा लय भारी आहे लय काम केलं बाबा झोपायला पाहिजे पांघरून मी घालतो वरून काय पांघरून घालायची गरज नाही त्याच्या पापण्या कापल्या तरी उघड्या डोळ्याने झोपलतो उगाच नको तिथे पाचळ नको याच्या रूपाने कुंभकर्ण मिळाला बघायला हो रात्रंदिवस झोपलेलं असते जेव्हा खाला उठतं का माहित नाही ओ पाटील अरे अव लालाला घेऊन जा की कामावर कवा धरणं वाट बघतोय त्यो आता सपनात जाऊ का त्याच्या काम द्यायला हे लाला उठकिल्या का
काय ते पाटील चाललं बघ. अरे त्यांनी तुला कामावर न्याय पाहिजे होत. तुझ्या पाच लय उपकार आहेत त्यांच्यावर. पाटील 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 आहे का माझ. पाटील पाटील थांबा थांबा. पाटील माझ्या बाने तुमच्यावर उपकार केले आणि मला नोकरी न देता जाताय तुम्ही. कसले उपकार? ते लहानपणी तुम्हाला बुडता बुडता वाचिल नव्हतं का? ते म्हणित बघा, त्या शबरीनं रामाला बोर दिली होती उष्टी, तरी रामानं तिच्या पाच पिढ्यांचा उद्धार केला. आणि माझ्या बाने तर तुम्हाला बुडताना वाचवलं, तरी तुम्ही मला कामाला ठेवत नाही. बघा सत्य आहे. शाळेत टाकणं लावून त्याला चमल कर बाबा. तुला शाळेत पोरायचं शिकवायला? नाही बालिस्टर शिपाई म्हणून म्हणतात. सांगा हेडमास्तरला लावून टाक शाळेत. हेडमास्तर काय झेडपीचे अध्यक्ष आहेत? हे झेडपीचा अध्यक्ष माझा पाहुणा आहे. ऑइल रात्रं दिवस झोपलेलं असतं पण डोकं लय भारी चालतंय. हो मी फक्त झोपत नसतो, डोळ्याची दार सताळ उघडी असतात माझ्या. हॅलो 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 पाहिला. हॅलो हो, त्या लाल्याचं काय करायचं? त्याला करा हेडमास्तर आणि तुम्ही द्या राजीनामा. कसं बोलताय पाटील? आईला हे पण आम्ही सांगायचं का? तुम्ही शाळेत हजमती करता का? पोरांना शिकवता? अहो माझ्या मागे लागलो होतं सारखी फणफण तिच्या मायला पाठवलं तुमच्याकडे. आता काहीतरी कारण सांगा आणि द्या अकलून. दाखला मिळाल्याशिवाय काम मिळणार नाही म्हणून सांगा. पाटल्यांचे पाहुणे झेडपीत आहेत ना, मग त्यांच्या मागे जायचं. मी काय झेडपीचा अध्यक्ष वाटलं का तुला लाल्या? लाल्या मला एक गोष्ट सांग रे, तुझ्याकडे दाखला आहे कधी? दाखला 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 म्हणजे काय माहित नाही. शाळेत नोकरी करायला आला, चल निघ 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 निघ. दाखला नाही दाखला आणतो, पण मास्तर त्याच्याकडे काम नाही त्याला सरकार नाही नाही म्हणू नका. अहो अशाने जागा रिकामी आणि सुशिक्षित तरुण बेकार राहत्या. किती शिकला रे तू? सुशिक्षित सातवी नाही झाली म्हणजे मला नाही कळलं बाबा. सहावी झाली. असं सहावी तरी नक्की ना बाबा? म्हणजे नाही लोक एक एक तवर जातात. तू आता सांगता सांगता एक एक मागे येऊन राहिला म्हणून सहावी नक्की. किती उजेड पाडला माझ्या बाबा. ह्यो फक्त एका कप्प्यातला उजेड आहे. असो कामावर ठेवा, उजेडच उजेड पाडतो. दाखला आणतो बघा. मारी रस्त्यात झोपू नको म्हणजे झालं. ए काय चाललंय? शाळा शिका तिथं शिका नाही तर व्हाल त्याच्यासारखं. अरे मेला.